जय गणेश, जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा। जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा। पत्रावळी आणि नारळाचे कट्टे यूज करून डेकोरेशन केले असं। पत्रावळी कितले झाले यूज? पत्रावळी ना म्हटलं 1,500 पत्रावळी यूज झाले आणि 2,500 कट्टे यूज झाले। 2,500 यूज केला। आता हे करपाक न्हू कितले दिस लागले तुमका? हे करपाक आमकां ना म्हटल्या महिनो भर लागलो टाइम। हे करण्यामागचो काय तुमचो मूळ उद्देश? हे करण्यामागचो म्हटल्या आम्ही प्लास्टिक यूज करपाचे ना असे ठरवलेले या फावटी। इको फ्रेंडली डेकोरेशन फुल आम्ही केलेले असे, तिथून खंय प्लास्टिक आम्ही यूज करूंक ना। आणि हे माका सांगा, ते कट्टे बिट्टे इतले मेळले काय कोणाकडले हाडले तुम्ही? आम्ही कोणाकडल्या असे हे केले जमा केले। आणि दिसाक कितलो टाइम दितले हे डेकोरेशन करपाक? इको ना म्हटलं 2-3 वरां करतले। आणि मागीर तुमका कोण कोण मदत करता म्हणटा? नावा मातशी सांगा। पप्पा फटू मळी, भाव साहिल मळी, काका प्रेमानंद मळी आणि एक आमचा काका हा देवानंद नाईक। देवानंद नाईक तोय आमका हेल्प करतालो। ओके। आणि गेल्या वर्षा किती केले तुम्ही? गेल्या वर्षा आम्ही सुतळीचे डेकोरेशन केले। सुतळीचे डेकोरेशन। आता अनू तुमचं 9 दिवस काय? 9 दिवस। 9 दिवस दर वर्षा 9 दिवस असता? ना आमचे 9 दिवसही असता, 11 दिवस। 11 दिवस 9 दिवस असता। आता माका सांगा, हे डेकोरेशन केन्ना पासून करता तुम्ही? कितली वर्ष झाली हे डेकोरेशन? आमका 10-11 वर्ष झाली आम्ही डेकोरेशन करता। डेकोरेशन करता म्हणजे पर्यावरणाची रक्षा करचे असो तुमचा एक मूळ उद्देश। हे आता डेकोरेशन पळय पळोवपाक लोक खंयच्यान खंयच्यान येता? हे डेकोरेशन पळोवपाक गोयातल्यानूय खूप लोक येतात, तसे महाराष्ट्रातल्यानूय लोक येतात। आणि लोक डिमांड करता मातसो, 1 दिस गणपती दवरूंक जाय, 2 दिस दवरूंक जाय, असे केले डेकोरेशन? डिमांड करता बट केन्ना केन्ना ते पॉसिबल जायना। आणि मला सांगा, हे डेकोरेशन उरता गणपती विसर्जन झाल्या उपरांत काय मागे सोमते काढतात? ना ना उरता। ते कितले दिस दौरता तरी? हे ना म्हटलं एक तसे आमचे वरासभर वरासभर उरता। सर सध्या आम्ही हसापूर शुभम मळीक यांच्या निवासस्थानी आहोत आणि या निवासस्थानी आपल्याला शहरात सुद्धा असं इको फ्रेंडली डेकोरेशन बघायला मिळणार नाही, परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीने या बाल कलाकारांनीही आणि जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली हे डेकोरेशन इको फ्रेंडली डेकोरेशन केलेलं आहे। एका बाजूने पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होत आहे, प्रदूषण होत आहे आणि काही ठिकाणी तर मोठमोठी जी मंडळं आहेत, सार्वजनिक मंडळं, ती मंडळं इको फ्रेंडली डेकोरेशन करतात, परंतु जी मूर्ती असते ती मूर्ती मात्र भव्य दिव्य ही प्लास्टर ऑफ पॅरिसचीच मूर्ती पूजली जाते, यावर मात्र त्यांचं नियंत्रण नाही। परंतु ही जी ही मळी कुटुंब आहे आणि या कुटुंबानी इको फ्रेंडली डेकोरेशन करण्यामागचा मूळ उद्देश स्पष्ट करताना सांगितलं की प्लास्टिकचा राक्षस आणि जो महाराक्षस आपला अकराळ विकराळ रूप धारण करत आहे त्याला कुठंतरी ठेचलं पाहिजे, तो कुठंतरी संपुष्टात आणलं पाहिजे आणि पर्यावरण रक्षण करत असताना आम्ही त्याचं नियोजन व्यवस्थित करणं आणि पर्यावरणाची हानी पोचू नये म्हणून जे आपल्या निसर्गाने आम्हाला काय काय दिलं त्या साहित्याचा वापर करून हे डेकोरेशन करावं असा या कुटुंबियांचा संदेश आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करंट्या, आपण त्याला नारळाच्या करंट्या म्हणतो, द्रोणचा वापर, पत्रावळीचा वापर करून छानपैकी इथं हे डेकोरेशन केलेलं। खरं म्हणजे अशा कलाकारांना कला आणि संस्कृती खात्यानेही थोडा हातभार लावणं गरजेचं आहे, कारण ही पारंपरिक कला, ही पारंपरिक कला केवळ बाजारातलं सामान जे मिळतं ते विकत आणून ते डेकोरेशन करत नाही, परंतु आपल्या निसर्गाने जे आपल्या बागायतीमध्ये जी झाडे दिलेली त्या झाडांचा साहित्याचा वापर करून या मंडळीने हे डेकोरेशन केलेले आहे। 9 दिवस या मंडळी दरवर्षी आपला गणराया ठेव याला गणेश भक्तांसाठी खुला असतो आणि हे डेकोरेशनही पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त येतात। या कुटुंबाला गणपतीने अशीच उत्तरोत्तर सेवा करण्याची बुद्धी द्यावं आणि त्यांचं जे मनामध्ये ज्या काही इच्छा असतील, आकांक्षा असतील, ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण कराव्यात अशी या माध्यमातून आम्ही देवाकडे प्रार्थना करतो। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।